केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही जयंती उत्सवाच्या बैठका सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार एकनाथराव खडसे यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भुसावळ मधील डीएस हायस्कूल मैदानावर एक सभा झाली होती. डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मैदानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. म्हणून 14 एप्रिल रोजी या मैदानावर भव्य सभेचे आयोजन केले असल्याची माहितीही नामदार खडसे यांनी दिली. मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी तसेच भुसावळला असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून गुलाब पुष्पांचा वर्षाव करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक समाजासाठी कार्य केले आहे. या जयंती उत्सवात सर्व समाजाचा सहभाग असावा, त्यांचा कार्याविषयी जनजागृती व्हावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज प्रत्येक स्वातंत्र्य मिळाले असल्याचे मत पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री नामदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे आणि ही जयंती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व देशभरामध्ये उत्साहात साजरी केली पाहिजे. जळगाव जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या मतदारसंघामध्ये त्याचा सोबत भुसावळला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या ठिकाणी आले होते. डीएस ग्राउंडवर त्यांनी सभा घेतलेली होती. अशा त्या सभेचं त्या ठिकाणाचं एक अनन्य साधारण महत्व आहे. पण आम्ही असं ठरवत आहोत की या निमित्तानं 14 तारखेला या संदर्भामध्ये त्या डीएस ग्राउंडवर मोठी एक भव्य सभा व्हावी आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये पुतळे आम्ही उभे केलेले आहेत त्या सर्व पुतळ्यांवर या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवर्षाव करावा आणि अभूतपूर्व अशा स्वरूपाचा हा उत्सव आमच्या या जिल्ह्यामध्ये साजरा करावा.